लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राइम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम. मी खासदार बोलतोय. नाव काय? हरिभाऊराव मुलगे. कुठे राहता? शिरवली. मला एक सांगा, लोकसभेची निवडणूक येते, तुमच्या मनातला नेता कसा पाहिजे तुम्हाला? बस आता माझ्या मनाला नेता सगळेच नेते चांगले आहेत का? एक तरी आहे का चांगला? स्वतःच पोट भरणार आहेत नाही ते काय? 5 टक्के चांगले आहेत. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? बाबाजी. लोकसभेची निवडणूक आहे, त्या निवडणुकीच्या निमित्ताने तुमच्या मनातला नेता कसा पाहिजे तुम्हाला? मी मुंबईपासून शिवसेनेचा. मग आता ही झालं कोण काम कसं करतं हे मला माहिती नाही. नेता कसा पाहिजे? नेता सगळ्यांची कामं करणारा पाहिजे. अजून सगळ्यांना संघ धरून चालणारा पाहिजे. स्वतःच पोट भरलं तर जमायचं नाही. नेते काय करतात? स्वतःच पोट भरतात का? भरतात. मग तुमचा विरोध आहे त्याला? हा. मग लोकसभेमध्ये आता शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून शिवाजी आढराव पाटील आहेत, राष्ट्रवादीकडून डॉक्टर अमोल कोल्हे आहेत, काय वाटतं तुम्हाला? मग ते आंबेगाव जुन्नर तालुक्याचे आले, आमच्या खेड तालुक्याचं कोण आहे त्याचं? शिरूर लोकसभा मतदारसंघ ना. शिरूर लोकसभा मतदारसंघ. जाऊ द्या, येईन ते दोन्ही, कोणीही येऊ, एक त्यांचं तकदीर तीनचे संघ त्यांचं हक्क बजवायचा, कोणाला तरी मतदान करायचं, हक्क बजवायचा आपण. बाबा नमस्कार. हो नमस्कार. काय पेपरला काय बातमी आज? आज पेपरला बातमी दिले ते अजून काँग्रेस मिटत नाही, दिल्लीला गेल्याशिवाय. ते दिल्लीला गेल्यावर मग त्यांची वाटाघाटी होणार आहे, तर तोपर्यंत मिटत नाही, त्यांचा लाथळ चालूच आहे. तुम्हाला काय वाटतं लोकसभेबद्दल? लोकसभेबद्दल मला वाटतं जो येईन तो तसंच आहे, मागचा बी तसा आणि पुढचा येणार बी तसाच, हेच वाटतं, दुसरं काय वाटणार आहे. नेता कसा पाहिजे? जनताला फक्त भुरळ घालतात आणि जनतेला चिरडतात. आता राहुल गांधीचं काही भाषा आहे की मला सत्ता जर आली की 1 वर्षात 72,000 रुपये वाटणार. कुठून वाटणार? 72,000 एक कुटुंबाला. हां, अशी पेपरला बातमी, राहुल गांधीची बातमी अशी, तो कुठून वाटणार पैसे? तुमचा आमाजच घेऊन ना, स्वतःच्या खिशातलं. मागच्या लोकसभेला पण असं काहीतरी झालं होतं, काय झालं ते? काय ते नाही सांगता येणार, आठवत नाही. बरं, मला एक सांगा की आता लोकसभेची निवडणूक आहे, एका बाजूला शिवाजी आढराव पाटील शिवसेनेकडून आहे, एका बाजूला डॉक्टर अमोल कोल्हे, काय वाटतं तुम्हाला? अमोल कोल्हे कोणचा पक्षाचा आहे? राष्ट्रवादीचा आहे का काँग्रेसचा आहे? आघाडीचा उमेदवार आहे आणि युतीचा उमेदवार शिवाजी आढराव पाटील युतीचे आहेत आणि ते आघाडीचे आहेत. अहो, हे युती मी शिवसेना भाजप युती आणि ती राष्ट्रवादी काँग्रेस युती, दोन पक्ष एकत्र, दोन चारही पक्षाची लढत आहे. मग आता ते समाज बघून कोण चांगला वाटतो त्यालाच निवडून देते. मला वाटतं ते प्रचारा नुसतंच बतावणी नको. आता समाधानी आहात का? आता आहे ते चालू दिवस कसं जाते याची फक्त वाट पाहतोय. तुम्ही समाधानी आहात? आहे बाबा समाधानी. बाबा तुम्ही समाधानी आहात? चालेल. तुम्ही समाधानीच आहे? परिवर्तन सगळं परिवर्तन बी चांगलं दिसतंय, समाधान बी बरं वाटतंय. आता पुढं कसं होईन उद्याचा दिवस सांगता येत नाही, येईन का सांगता? बाबा नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय नाव तुमचं? खोले रघुनाथ. कुठे राहता? खोलेवाडी. मला एक सांगा, लोकसभेची निवडणूक आहे, तुमच्या मनातला नेता कसा असावा? काय परिवर्तन व्हायला पाहिजे, बाकी नाही काही. परिवर्तन का लगेच? शेतकऱ्यांकरता फक्त परिवर्तन, बाकी ते कोणताही उद्या त्याचं काय नाही. शेतकऱ्यांकरता त्यांनी करावं काम, बाकी काय नाही. शेतकरी आज देशोदडीला चाललाय. नाराज आहात? नाराज नाही, शेतकऱ्यांना कुणावर नाराज आहात? कोणावरच नाही नाराज, फक्त दुधाला सरकारवर नाराज नाही, पण कोणते आले तरी तेच आहे. पण त्यांनी काय करावं? दुधाला बाजार, कांद्याला बाजार, शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला याला सगळ्याला बाजार पाहिजे, एवढंच, बाकी काय. आता लोकसभेची शिरूर लोकसभेची निवडणूक आहे, सर्व देशामध्येच आहे. शिवसेनेकून या ठिकाणी शिवाजी आढराव पाटील आहेत, राष्ट्रवादीकडून डॉक्टर अमोल कोल्हे आहेत, युती आणि आघाडीचं सरकार आहे, पुन्हा दोन उमेदवार आपल्या इथे आहेत. तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? काय कोणता आलं तरी मला काय वाटत नाही, फरक नाही पडत. तुम्ही मतदान करणार ना? मतदान शेवटलाही बटन दाबू शकतो, काय करायचं त्याला? नाही, शेवटचं म्हणजे कोण? शेवटचं म्हणजे फेल म्हणलं तरी नाही देऊ शकत. बाबा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बोलता येत नाही. काय नाव? इथे काही व्यक्ती स्वतःला मुके बनवतात, म्हणजे बोलता येत नाही. बाबा काय नाव तुमचं? तळेकर. वाटतं की तुम्हाला मोठा अनुभव आहे लोकसभेबद्दल, तुमचा अनुभव काय सांगतोय लोकसभा निवडणुकीमध्ये कसं आणि काय होऊ शकतं? काय शेतकऱ्यांकरता सगळं झालं पाहिजे, बाकीचं काय लागत? दुसरं तुम्ही नाराज का? खुश आहात? खुश आहेत ना.
त्याचे खासदार कोण आहेत? आदरराव. काय वाटतं त्यांच्याबद्दल? काय वाटतं? आपुलकी आहे त्यांच्याबद्दल. त्यांनी गाडा बैल चालू करावा, बाकीचं काय? डॉक्टर अमोल कोल्हेबद्दल काय वाटतं? तो विषय नाही आमच्या डोक्यात. नाही नाही का बरं? नाही, तो पाहण्यातच नाही आमच्या. कधी कधीच नाही पाहिलं, कधीच नाही. आज नाव ऐकतोय अमोल कोल्हे. हा, बाकी आले होते ना खेडमध्ये? काही नजर नाही पडले आपण, ओळखत नाही. काय पण काय सगळं नजर पडणार? काय माहिती पडणार त्याची? बाबा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? यशवंत पोळ. मला एक सांगा की शिरूर लोकसभेची निवडणूक आहे, तुमच्या मनातला खासदार कसा असावा? खासदार सगळ्या शेतकऱ्यांना जपणारा असावा. अजून? आणि शेतीला जे मालाला प्राधान्य असावा, कांदा बटाटा गायनला समजा दुधाला भाव. अजून? असा जो करीन त्याच्याक असावा असं. मला एक सांगा की आता शिवसेनेकडून शिवाजी आढराव पाटील आहेत, युतीकडून आणि आघाडीकडून या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे आहेत, काय वाटतं तुम्हाला? आहेत ना दोन्ही सारखंच येते. तुमचं मतदान? मतदान आता जसं होईन परिवर्तन फिरन तसं करू. आता खुश आहात तुम्ही? आता खुश आहात का? हा, मग काय झालं? आता खुश आहात? हा. सरकारकडून काही अपेक्षा? आता काय अपेक्षा असली तर सरकार कुठं आपल्याला पुरी देऊ? काय पुरव? काय पुरवायचं? परिवर्तन आपल्याला वैयक्तिक काय पुरवणार नाही ते. परिवर्तन? परिवर्तन काय आता असं समतोला तसं होईन. धन्यवाद बाबा. नमस्कार. नमस्ते. काय नाव तुमचं? बचेंद्र पाचरणे. काय व्यवसाय करता? मी शेती करतो. शेती करताय? मग शेती करताय समाधानी आहात का? नाही. का बरं? शेतीला पाणी नाही, दुष्काळ, आत्ता प्यायला पाणी नाही, आणि मग कसं काय समाधानी काय राहायचं? लोकसभेची निवडणूक आहे, निवडणुकीकडे कसे पाहता तुम्ही? आता निवडणुकीकडे काय पाहायचं? काय डोकं चालत नाही काहीतरी चालले. आता आढराव उभे राहिलेत, कोल्हे साहेब उभे राहिलेत, मग आता ज्या पद्धतीने वातावरण होईल त्याप्रमाणे करता येईल काही पण. मग तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटतं काहीतरी बदल व्हायला पाहिजे. तुमचा लोकसभेचा अनुभव मोठा दिसतोय. लोकसभेचा अनुभव मोठा म्हणजे आम्ही फार नवले साहेबापासून अनुभवामध्ये आहे ते, पण खासदारकीमध्ये कोणी काही करू शकत नाही सामान्य माणसासाठी. ह्या लोकसभेला कोणत्या मुद्द्यांवरून निवडणूक होईल? ह्या लोकसभेला मुद्द्यावरून निवडणूक होईल पुणे नाशिक रोडचा हायवे, रेल्वे, विमानतळीतून गेलं. कुणाला मत? आता पाव बहुतेक राष्ट्रवादीला बी करतील, शिवसेनेला पण करतील, तसं लोकांची नोकरी चालते त्या पद्धती करतील. शेतकऱ्यांसाठी कधी केलं तर पवार साहेब चांगलेच आहेत. आढराव पाटील यांच्याबद्दल काय वाटतं? आढराव दादा पण चांगले आहेत, पण दादांनी शर्यती चालू करायला पाहिजे होत्या का? तर लोक नाराज झाले आता शर्यती चालू नाही ना. डॉक्टर अमोल कोल्हेबद्दल काय वाटतं? अमोल कोल्हे आता पक्ष राष्ट्रवादीत असल्यामुळं त्यांना मतदान होणारच राष्ट्रवादीला शेतकऱ्यांचं. आम्हाला वाटतं बदल व्हायला पाहिजे. म्हणजे नेमका बदल काय? गाडे बैल चालू झालं पाहिजे, विमानतळ तर गेलेच आमचं, आणि रेल्वे पण काही होत नाही लगेच. आणि तलाव आमच्या गावा खेळला किती 5 तलाव आहेत, आम्हाला पाणी सुद्धा प्यायला नाही गावांनी. याला जबाबदार कोण? लोकसभा का आढराव पाटीलच जबाबदार आहे. डॉक्टर अमोल कोल्हेबद्दल काय वाटते? अमोल कोल्हे चांगला माणूस आहे, पण त्याचे कार्यक्रमातून वेळ मिळाला तर आम्हाला पण तो काहीतरी करीन, पण त्याचा कार्यक्रम त्यांनी बंद केलं पाहिजे. टी व्हीवर म्हणून कोण आहो तुम्हाला? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. अमोल कोल्हे का? नवीन काहीतरी परिवर्तन, परिवर्तन व्हायला पाहिजे ना. आता विकास व्हायला पाहिजे तालुक्याचा. आता नाराज आहात? हो नाराज आहे, पाणीच नाही प्यायला. बाबा नमस्कार. नमस्कार. बोला. राक्षेवाडी. राक्षेवाडी. हो. लोकसभेला किती वेळा मतदान केले माहिती का? पुष्कळ बारे केले. पुष्कळ बारे. तुम्ही पहिल्या कोणत्या खासदारांना मतदान केलं? पहिले सुरजीला, आपल्या आता. बरं बरं, असू द्या. मग मला एक सांगा की आता लोकसभेची लोकसभेची असणारी निवडणूक ही जाहीर झालेली आहे. हो. मग निवडणूक जाहीर होत असताना तुम्हाला आत्ताची निवडणूक लोकसभेची आणि तुमच्या काळातली पूर्वीची लोकसभेची निवडणूक काय बदल झालेत? माग झाली होती थोडी बदल, पण आता ह्या 2 वर्षाची निवडणूक झाली ना 5-10 वर्षामधी, काहीच बदल नाही. आम्ही म्हणतो नवीन कोणतरी व्याख्यानात छोकरा निघावा, आणि हे पठारी पठारी बाजूला राहा. हो हो, बाजूला राहा. काय काय तुमचा मुद्दा काय होता? माझा मुद्दा काय होता? काही 10 वर्ष काहीच नाही आम्हाला त्याचं परिचय मिळालं, आणि आताच्या वर्षाला त्या चालू वर्षाला आमच्या जमिनी गेल्या, याचं काय वाट लावली? कशाला जमिनी गेल्या? गेली रस्ता काढला आमच्या वावरातून, बायपास चालू झालाय, तिथं काहीच माल नाही काय नाही. आणि दुसरी गोष्ट, काय कांद्याला बाजार दिला का सांगा तुम्ही? काय कांद्यावाल्यांनी काय सालपेटचा भाव कुठे गेलेत?
याच्यात परिचय काय आहे का शेतकऱ्याला? हा, आमच्या मनाने हे समजा बदलावा कृषक नाराज आहे. हा, कळला. आम्ही नाराज आहे बदलला ना, मग कुछ आहे. आणि हे जर असलं ना, आम्ही नाराज आहे आणि आम्ही मतदान नाही करणार नाही. मग इथे विद्यमान आमदार हे शिवसेनेचे आहेत ना खेडमध्ये, मग त्याने असं काय करेल, काय केलं त्यांनी सांगा ना. दाखवा त्याला, म्हणा आला का पगायला काही, तुम्ही खुर्ची धरून बसलाय. आता आम्हाला काहीतरी नवीन पाहिजे, तेव्हा आम्ही आता ठरलाय शिवसेनेच्यापैकी कुणी असून द्या, तो दाढीवाला असू नाही तर चमन केलेला असून द्या, काय राहणार सांग. आता इतके वय झाले 82, तरी आम्हाला काही सुख नाही दुःख, तेच कांदा काही काय मला आम्ही फेकून दिलं ते त्याला बाजार नाही. 1200 रुपये कोणचे गाडं गाडं बंद करायला बैल, एक क्षण काढायला बैल राहिला नाही, कवर व्हायची ती बैल. गाडं का बंद झालं याचं उत्तर द्या म्हणा. अजून काय नाही, आता एवढंच आम्हाला बोलायचं, बाकी काही नाही. तो गाड्या बैलाच्या नावाखाली तो निवडून येत होता, पण आमचं असं मत पडलं ज्या वेळेला आमचे गाडे बैल बंद केले सरकारने, कोर्टात त्याचा दावा चालू जरी असला, पण आम्हाला आश्वासन आजही देतोय तुमचं गाडं बैल आम्ही चालू करू. असं हे करतात, किती 4 वर्षे गेली, तिथून पुढं आम्ही शेतकरी त्याच्या हाफिसला गेलो, हाफिसला जाऊन त्याला विनंती केली, अहो आमच्या गावगावचे शाळेत मुलं येतात, त्यांचे रस्ते खराब झालेले आहेत, ते रस्त्यांना तुम्ही अनुदान मंजूर केला आहे, पण त्याच्यावर जी रक्कम टाकायची ती अजूनपर्यंत टाकली नाही, ते रस्ते कसे. मग आम्ही काय म्हणलो, आम्ही स्वतःचे काही पैसे घालू, तुम्ही थोडे अनुदान द्या, आम्ही तो रस्ता मुलांच्या शाळेकरता व्यवस्थित करू. त्यालासुद्धा कबूल झाले नाही, त्यामुळं काय त्याला बदलण्याचं काय कारण आहे? तो माणूस वाईट आहे असं काही नाही, किंवा विरोधी आहे असं काय आमचं म्हणणं. कांद्याला जो बाजार आहे तो बाजार शेतकऱ्यांचे कांदा पाकिस्तानातून त्यांनी तो माल पुरावा आणला, आणि साखरेला इथली साखर ती पाकिस्तानला पाठवायची, ती साखर पाकिस्तानची आमच्या महाराष्ट्रात आणली, आणि कांदा आणला, त्यामुळं आमच्या कांद्याला 3 रुपये भाव मिळावा 10 किलोला. म्हणजे त्या शेतकऱ्याचा नफा तरी काय, फायदा तरी काय झाला, कष्ट मजुरी करून त्याची फेड करून औषधाची भाग देऊन काय कष्ट केलं आणि सांगा भाऊ. पण हा आमच्या मतदारसंघाला जरी आढळावा असेल ते 15 वर्षे यांनी आज शेतकऱ्यांकरता त्याच्या नाही कुठं महाराष्ट्रात जमलं त्याला, तर शेतकऱ्यामध्ये त्याच्या मतदारसंघात आज आमच्या शिरूरचे पाणी, खेड तालुक्यातलं जे पाणी आहे ते पाणी आज आमच्या समक्ष येऊन जर खेड तालुक्यातलं जमिनी पाहिल्या तर आखी पिकं जळतात आखी, आणि शिरूर तालुक्याला बाजार तलाव बांधले, त्या पा त्यांचं नंदवन केलं, त्यांनी जरी पुनर्वसन केलं, जर पुनर्वसन जरी केलं 3 महिन्याचं कुठं 4 महिन्याचं कुठं पाणी सोडण्याचं आवरेच असतं का? लय झालं तर बा 1 महिन्याचं 3 आठवड्याचं आवरेच असलं, म्हणजे ह्या शेतकऱ्याचा माल निघतो त्या शेतकऱ्या. आणि एखाद्या वेळेला जर त्या शेतकऱ्याला पाणी जर अपुरं पडत असेल तर एक आवरस त्याला जास्ती सोडा, एक कमी सोडा, कमी सोडलेल्या आवरामध्ये त्याला जास्त जातो. ते बाजार तलावामध्ये जे पाणी याच्यातलं कॅनी पाट्यामध्ये जे पाणी राहते ते पाणी त्या ते त्या 1 आठवडा 2 आठवडे पाणी पुरू शकतं. मला एक सांगा की पाणी जे आहे सोडण्याचे अधिकार कोणाला आहेत? कोणाला सोडण्याचे अधिकार? त्यांच्या मीटिंगला असतात ते कोण, कलेक्टरच्या कलेक्टरच्या मीटिंगला असतात ते. कलेक्टरच्या मीटिंगमध्ये असल्यानंतर शिरूरचे जे बापू पासारने आहे तो जो अधिकार दाखवतो, तसं खासदारला आमदारला अधिकार दाखवायला नको का की आमच्या खेड तालुक्यातले धरणं तयार केली तुम्ही आणि तुम्ही शिरूर भागात नंदवन करता आणि खेड शिरूर तालुका दुष्काळी ठरवता आणि खेड तालुका आज पाहायला परिस्थिती जर गेली. यांच्याकडे तुम्ही परत तुमच्याकडे येतो, तुमचं काय मत आहे लोकसभेमध्ये? माझं प्रामाणिक मत असं आहे, आता गेले 15 वर्षापासून आपल्या शिरूर लोकसभेचे खासदार शिवाजीदादा आडराव यांनी खूपच काम केलेलं आहे. आता लोक म्हणतात कामं केली नाही, माझा हा जो बायपास आहे हा बायपास कुणी केला, नंतर आता राजगुरूंचं स्मारक कुणी केलं, केदारेश्वरचा पूल केला, एवढी कामं अजून बरेच बाकीचे रस्ते अंतर्गत खेडमधले
अंतर्गत रस्त्यांची कामं केली, आता ही गटारची कामं चालू आहेत. आता खासदारांना एकच तालुका नाही, सहा तालुके पाहिजेत. त्यांनी या तालुक्यासाठी भरपूर असं दिलेलं आहे. त्यानंतर मला असं सांगायचं आहे की आपल्या तालुक्यामध्ये अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळ, तर आपल्याला लोकनेता हवं आहे, अभिनेता नको. अभिनेत्याचं काम काय असतं, उद्या तो निवडून आल्यानंतर त्याचं पिक्चर काढतील, मालिका काढतील, तो तिकडेच वेळ देणार. आजपर्यंत आपल्याला डी शिवसेनेने अमोल कोल्हे यांना उपनेते होते, त्यांनी आत्तापर्यंत शिवसेनेत होते, उपनेते होते, त्यांच्याकडे पद होतं. मग त्यांनी आता या मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत काही कामं केलं, काहीतरी करायला पाहिजे होतं. तुमच्याकडे पद होतं, लोकनेते हो, तुम्ही आता उपनेते होते, म्हणजे तुम्ही खूप खासदारापेक्षा वरची पोस्ट होत तुमच्याकडे. मग तुम्ही आतापर्यंत या लोकसभा मतदारसंघासाठी काय केलं? तुम्हाला लोकसभेमध्ये गावं किती, प्रत्येक तालुक्यामध्ये तुम्ही जर गाव बघितलं तर तुम्हाला शेवटच्या वाड्यावस्त्यापर्यंत तुम्ही कोण पोहोचू शकता? आता तर खासदार शिवाजी आढळराव तालुक्यातलं एकही गाव असं नाही का त्या गावामध्ये त्यांचं काही काम नाही, असं प्रत्येक गाव आहे. परत तुमच्याकडे येणार आहे बाबा, याच्यावर काय वाटतं तुम्हाला? अहो, मला असं वाटतं यांनी जे सांगितलं की खेळतं पुणे पुणे ते नाशिकपर्यंत पायर हे केलेलं आहे, रस्त्याचं कामं केलेली आहेत, हे आम्हाला मान्य आहे. पण ती कामं कशी केलेली आहे? जिथं करायला पाहिजे होती ती कामं केली नाही, आणि जिथं करण्यासारखी ती कामं केलेली आहेत. काय वाटतं तुम्हाला? यांनी सांगावं मग कोणती करायला पाहिजे होती आणि कोणती केली ती सांगा. तुम्हाला कोणतं वाटतं करायला? माझ्या माहितीनुसार ज्यावेळेस आपल्याला आपला शिरूर पुन्हा नाशिक हायवे हा बायपास, आता प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांच्या काही ठिकाणी अडचणी आहेत, त्यामुळं काही काम थांबले. पण हे काय असं खासदाराच्या घरातलं काम नाही ना ते? ज्यावेळेस न्यायालयाचं काम असतं, न्यायालयाच्या वेळेनुसारच ते काम होणार. आज तुम्ही आम्ही म्हणून नाही का, हे माझं वैयक्तिक नाही का, जाऊन मी नाही कराल ते, हे लोकसभेत न्यायालयाला धरून काम केलं पाहिजे ते. आज तुम्ही सांगा इथं आपल्या राजगुरूंचा पुतळा स्मारक बांधलं इथं एवढं मोठं, 55 कोटी रुपयाचा खर्च केला, हे दिसत नाही का? याच्या आधी 15 वर्ष आधी जे खासदार होते ते आपल्याला कुणाला माहितीही नव्हते. आज मी एक तरुण आहे, माझं वय 35 आहे, 35 वयामध्ये मला 15 वर्षापूर्वीचा खासदार कोण होता हेही माहीत नव्हतं. पण आज हे खासदार गेले 8 ते 10 दिवसानंतर तरी खेडमध्ये दिसतातच, प्रत्येक कोणत्या ना कोणत्या तरी गावामध्ये जाऊन त्यांचं काही ना काहीतरी काम चालू असतं. आणि असं एकही तालुक्यातलं गाव नाही माझ्या माहितीनुसार का प्रत्येक गावात दादांचं काही ना काहीतरी काम आहेच, आणि प्रत्येक गावचं काम केलेलं आहे. आज जर तुम्ही गावाचे लोक त्यांच्याकडे गेलेच नाही, तो स्वतःहून ते तिथं तुम्हाला काही देणार नाही, ते काही तुम्हाला काही स्वतःहून आणून देणार नाही. नाही, हे म्हणतात की त्यांनी भरपूर कामं केलीत, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जे माझं म्हणणे आहे ना, जे नाशिक ते पुणे ह्या रोडची जी सपाटीकरणाची जी कामं होती ती कामं त्यांनी हलकीची कामं केली. जिथं पूल बांधायचे, मोऱ्या तयार करायच्या, जिथं अवघड कामं आहे ती कामं आज तशीच पडू नये. म्हणजे हा पाईप बस किती 10 वर्षांनी व्हायचा का 50 वर्षांनी होणार आहे? लोकांच्या एवढ्या अडचणी आहेत आज टीबी याच्यामध्ये, एवढ्या अडचणी. तुम्ही म्हणले ना इथं स्मरक मानलं, मा ठीक आहे, ते जवान आहे त्यांचं स्मरक मानलं, त्याबद्दल माझं. पण ज्यांनी ज्या पूर्वीच्या आमदारांनी खासदारांनी कॉलेजं उभी केली, तालुक्यातली माणसं उभी, मुलं तयार केली, शिक्षण दिलं त्यांना, जर आज कॉलेज नसतं इथं किंवा खेडमध्ये जर नसतं तर आज ह्या मुलांची परिस्थिती काय असती? पुण्याला किंवा इतर ठिकाणी जर घालायला ठरतं, गोरगरिबांच्या मुलांना शिकता आलं असतं का? असं माझं याच्या मते शिक्षणाचं मत आहे. शिक्षणाबद्दल बोलतात ते, त्याबद्दल काय वाटतं ते शिक्षणाबद्दल? याच्या आधी जे आमदार खासदार होते, आता समजा याच्या आधीचे जे आमदार होते त्यांचं कर्तव्य, प्रत्येक तालुक्याचा जो लोकप्रतिनिधी असतो त्यांना काही ना काहीतरी काम करावंच लागतं. जसं याच्या आधीचे जे आमदार खासदार होते त्यांनी काय केलं? आज तुम्ही सांगा, मग इथं जिल्हा डिस्ट्रिक्ट कोर्ट आणलं, आपल्या इथं जिल्हा डिस्ट्रिक्ट कोर्ट आणलं, हे कोर्ट आपल्या ह्या 3 तालुक्यासाठी फायद्याच झालं. आपल्या इथनं लोकांना पुण्याला जायचं लागत होतं कोर्टासाठी, न्यायालयीन लढाई लढण्यासाठी आपल्याला पुण्यात कोर्टात जायला लागत होतं. आज ते कोर्ट आपलं डिस्ट्रिक्ट कोर्ट खेडमध्ये आलं, तर खेड, आंबेगाव, जुन्नरच्या लोकांना इथं सोयीस्कर झालं. या लोकांना दोन्ही व्यक्तींना एक प्रश्न विचारतो, प्रश्नाचं उत्तर द्या. खासदारांची कामं कोणती कोणती? कोणती खासदारांच्या क्रायटेरियामध्ये, कायद्यामध्ये कोणती कोणती कामं येतात? खासदारांच्या कायद्यामध्ये कोणती कोणती कामं येतात? खासदार जे आहेत ती शासन महाराष्ट्राच्या मध्ये खासदाराचं काम नसतं, ते शासन सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खात्यातून खासदाराचं काम असतं. कोणती कोणती कामं? कोणती कामं म्हणजे आता आम्ही काय त्याचा एवढा अभ्यास केलेला आहे, कोणती कामं केली तुम्हाला काय माहिती नाही? आता खासदारांची कामं जे असतात, समजा रस्त्याची जी कामं आहेत मेन, हायवेची कामं झाली, मोठ्या मोठ्या गावांना नगर परिषदेला पाणी स्कीम आली, अंतर्गत रस्ते आले, गटरे आली, ही जी कामं आहेत,
माझ्या माहितीनुसार मला जेवढं कळतं त्याच्यानुसार ही जी मोठाली कामं आहेत ही खासदारांची कामं असतात, जे सेंट्रल गव्हर्नमेंटनुसार येतं, महाराष्ट्र शासनाची कामं यांच्याकडे येत नाही. जी मोठमोठाली गावात मोठाली जी कामं आहेत ती खासदारांनी तिथून त्यांना देता येतात ती. त्याच्यासाठी आपल्या गावकऱ्यांचा पाठिंबा लागतो. जर गाववाले तुमच्याकडे त्यांच्याकडे गेले मला आम्हाला हे द्या बा तर देतील. माझं समजा असं मी म्हणलं मला नाही मला माझ्या घर मला बांधून द्या तर खासदार घर बांधून देणार नाही. आपल्याला गावाच्यासाठी जर काही सभामंडप बांधायचं असेल तर आपल्या गावकऱ्यांनी त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. बो आम्हाला आमच्या गावासाठी सभामंडप बांधायचं आहे, आम्हाला तुमच्या खासदारांनी तुम्ही काहीतरी द्या. पण जर मी गेलोच नाही तर आमच्या गावाला येईल कसं? आपण लोकांनी पाठपुरावा केला पाहिजे. आज जसं खासदार बैलगाड्यांविषयी पाठपुरावा करतात, बरोबर, आज खासदार गेले 5 ते 6 वर्ष झाले बैलगाड्यासाठी न्यायालयीन लढाई लढतात. याच्या आधी आणि आत्तापर्यंत कोणता पक्ष किंवा कोणता नेता न्यायालयीन लढाईसाठी बैलगाड्यासाठी कोर्टात जातोय का? बाबा बैलगाड्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? मला बैलगाड्यावरती असं वाटतं यांचा अधिकार आहे, जरी कोर्टाकडे जरी गेलो गाडं बैल बंद करायचं. बरं इथं शासन ज्या वेळेला कोर्ट निकाल देईल त्यावेळेला आपल्याला ते मान्य असेल, बरोबर आहे का नाही? बरं कोर्टाला निकाल देण्याच्या अगोदरच जर आम्हाला आश्वासन दिलं की आमची विलक्षण किंवा आमदाराची येऊ खासदाराची येऊ आमची विलक्षण आल्या आम्ही पुढल्या 6 महिन्यामध्ये तुमचं गाडी चालू करू आम्हाला मतदान कर. नीट माझं ऐकून घ्या पहिलं, मध्ये खोडायची गरज नाही. माझं ऐकून ते म्हणतात की शिवाजी आढराव पाटील हे दर वेळेस प्रयत्न करतात, त्याबद्दल काय वाटतं? कोणत्या शिवाजी आढराव पाटील गाडा बंदी उठण्यासाठी प्रयत्न करतात, फायदा करतात ते म्हणतात. कारण पब्लिकला फसवायचं. आपलं मतदान आमदाराची विलक्षण आली, खासदाराची मीटिंग होती, त्यावेळेला त्यांनी सांगायचं बा आमच्या आमदार शिवसेनेचा आमदार आहे याला तुम्ही निवडून द्या, आम्ही तुम्हाला त्या 6 महिन्यांनी गाडी चालू करू. निवडणूक झाली गाडी बंद, विशेष बंद. काय वाटतं तुम्हाला? आम्हाला त्या विषयावर वाटतं की जी माणसं अशी फसवणूक करतात किंवा काही बोलतात अशी माणसं नकोच आहे ना आम्हाला. गाडा कोण चालू करू शकतं? गाडा शासन चालू करतं, कोर्ट चालू करू शकतं. कोण करू शकतं? हा कुठला आमदार खासदार? आमदार खासदाराच्या विषय राहिला नाही, कोर्ट चालू करतं. कोर्ट चालू बरं ही फसवणूक आमची का? आमचं हे म्हणणे जर याच्या आधीचे खासदार समजा आमदारांनी ह्या खासदारांनी काही काम केलं नाही, बैलगाडी बंद होऊन किती वर्ष झाले? 7 वर्ष झाले. मग याच्या आधी सरकार कुणाचं होतं? 5 वर्षाच्या आधी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. मग काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना काँग्रेस राष्ट्रवादीचं ज्यावेळेस सरकार होतं त्यावेळेस यांना का कळलं नाही का आपण त्या गाड्यावरची बंदी उठवावी? ज्यावेळेस त्यावेळेस न्यायालयीन लढाई फक्त एकमेव शिवाजी आढराव दादाच एकटेच लढत होते, अजून पण तेच एकटे लढतात. ज्यावेळेस आपण प्रत्येक गोष्ट एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची असेल तर आपण त्याचा न्यायालयीन पाठपुरावा करताना आपल्याला व्यवस्थित पाठपुरावा केले पाहिजे, व्यवस्थित वकील दिले पाहिजे, व्यवस्थित कारणं दिली पाहिजे. आता हे प्राणीमित्र संघटनेने जी बंदी घातली याच्याविषयी मला एक सांगायचं, प्राणीमित्र संघटनेला हे कळत नाही आता लोकांच्या ज्या आपल्या गावरंग गाई ज्या आहेत त्या गायांचं जे उत्पन्न होतं हे जे बैल गाड्याची बैल जे चालू होतात त्या गावरंग गायांपासून होतात. पण जर ते बैलगाडी बंद झाली तर त्या गावरंग गाई सांभाळणार नाही कोणी लोकं, त्या का सह्याला विकतील लोक? तर मला सांगायचं बैलगाडी चालू झाल्यानंतर आमचा शेतकरी बांधव जो आहे तो त्या बैला गायांना व्यवस्थित सांभाळेल, बैलांना सांभाळेल. आणि म्हणून शासनाने लवकरात लवकर बैलगाडी चालू करावी. त्यासाठी एकमेव खासदार शिवाजीदादा आढराव एकटेच लढतात, त्यांना बाकीच्या सर्व पक्षांनी पाठिंबा देऊन सर्वांनी पाठिंबा देऊन शेतकऱ्यांचा प्रश्न हा सोडवला पाहिजे. त्याच्यानंतर मला एक विमानतळाविषयी एक प्रश्न सांगायचा आहे का. बरेच लोक म्हणले की बाबा हे विमानतळ खासदार शिवाजीदादा आढरावांच्या विरोधाने गेलं तिकडं, शिवाजी आढरावांमुळे विमानतळ गेलं. मला जर असं म्हणायचं शिवाजी आढरावांमुळे विमानतळ जात असेल तर मग शिवाजी आढराव नरेंद्र मोदी शरद पवार सोनिया गांधीपेक्षा मोठे झाले. कारण जर ते एकटी विमानतळ घालवत असेल महाराष्ट्रातून जर विमानतळ ते एकटे घालवत असेल, कारण अशी लोक म्हणतात का विमानतळ खासदारांनी विमानतळ घालवलं, मग खासदार विमानतळ घालवत असेल तर बाकीचे लोक काय करत होते याबद्दल काय सांगाल? याबद्दल माझं असं म्हणते खासदारांनी विमानतळ घालवलं नाही, मी काय म्हणतो त्यांनी विमानतळ घालवलं नाही, पण त्यांची जी दिशाभूल आहे लोकांची त्यामुळे विमानतळ खासदारांनी घालवलं. कसं की ती लोक पुनर्वसन होतील, त्या लोकांना अपयश येईल, आणि म्हणून त्या ज्या वेळेला शासना ज्या वेळेला खासदारांनी विमानतळ सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या वेळेला आलं त्यावेळेला खासदारांनी सांगितलं होतं त्यावेळेला आमच्या गावचं पुनर्वसन होतं असे त्यांनी लिखी देऊन ते विमानतळ पुरंदरला नेलं. ज्या ज्या वेळेला आमदाराची खासदाराची विलं असेल त्याच वेळेला
त्याच वेळेला पाठपुरा माग पाठपुरा थांबा ए तुम्ही नका बोलू अजिबात ना अजिबात नका बोलू मध्ये माझं ज्या वेळेला हा ज्या वेळेला खासदार आमदारांची विलक्षण आली जिल्हा परिषदेची विलक्षण त्यावेळेला इथं मिटिंगी घ्यायच्या आणि मिटिंग हा मिटिंगी घेऊन सांगायचं की बा तुमचे आमचे कामं करू कोणते शिवाजी आढळराव एकटेच पाठपुरा करतात कोणते त्या पुरव त्या फक्त आम्हाला फसवणीगिरी करता पाठपुराव करतात. मी इकडे येतो काय बोला तुमचं काय मत. माझं मत असं आहे की ज्या वेळेस खासदार शिवाजी आढळराव दादा पाटील यांचा दरवारी लांडेवाडी या ठिकाणी जनता दरबार असतो. आज एवढ्या मोठ्या लोकसभा मतदारसंघात एकूण 6 तालुके येतात आणि 6 तालुक्यामध्ये त्यांच्या लांडेवाडी या गावी दरवारी जनता दरबार असतो. आत्तापर्यंत माझ्या माहितीनुसार या लोकसभा मतदारसंघातला एकमेव खासदार असा आहे गा महाराष्ट्रातल्या एकमेव लोकसभा मतदारसंघापैकी शिवाजी आढळराव प्रत्येक सामान्य माणसाला आपल्या घरातील एकच एक माणूस असून आपण आदराने त्यांच्यापर्यंत जाऊ शकतो आपण आपली कारण त्यांना मांडू शकतो आणि त्या कारण्याचं ते व्यवस्थितपणे आपल्याला उत्तर देऊन सोडवणूक केली जाते. आज किती लोकांना अपंग लोकांना त्यांनी मदत केली गतींचा की सायकली वाटल्या. आम्ही जर काय मिळत काही म्हणलो तर बोलायचं. हॅलो मला काय म्हणायचं कुणाचं सरकार येऊ द्या फक्त एक हाती सत्ता देऊ नका भाजपचा जर आमदार झाला तर शिवसेनेचा खासदार करा. एक हात हा एक हाती सत्ता गेल्यामुळे यांचं काहीच चालत नाही. तुम्हाला काय वाटतं काय होतंय याच्यामध्ये एक हाती कारभार जर गेला ना तर तो मनाचं राज्य होतं त्यांचं आणि जरा संवत असन तर जरा मग काम हे चाल. हा मला काय वाटत लोकसभेबद्दल काय वाटत काय नाही ज्याने जो व्यक्ती निवडून त्यांनी काम केली पाहिजे चांगली सगळे म्हणतात कामं केली पाहिजे सगळ्यांनी सांगितलं अगोदर. युवक आहात तुम्ही युवकांसाठी देशामध्ये काय झालं पाहिजे. युवकांना नोकऱ्या भेटल्या पाहिजे सगळ्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे. आता खुश आहात. आता जेमतेम चालू आहे सगळं चालूच आहे. आता जेवतो येतो आश्वासन देतो निवडणूक झाल्यावर गायब होतो हे सगळीकडे चालूच आहे सारस काय याच्यामध्ये तुम्ही खुश आहात का. नाही खुश काय आपलं जे सर्वसामान्यांचं जे जीवन चालू आहे ते रेग्युलर चालूच आहे. शिवाजी आढळराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे काय वाटतं. काय नाही आता अमोल कोल्हे हा तरुण पिढीसाठी चांगलाच माणूस आहे आणि दादांनी पण काही चुकीचं काय असं त्यांच्यावरती भ्रष्टाचार केला नाही काय नाही कोणत्या गोष्टी दादांनी पण चुकीचं नाही केलं पण लोकांना बदल हवा आहे फक्त. आता बदल म्हणजे नेमका कसा बदल काय आता बदल म्हटल्यानंतर ओळखून घ्यायचं की आपण की दादा नको आहे लोकांना फक्त अमोल कोल्हे पाहिजे हाच फरक आहे बाकी काय फरक आहे. बाकी काय दादांनी काय चुकीचं केलंय काय गोष्ट काय काय नाही केली दादांनी दादांनी ज्यांच्या त्यांच्याबद्दल ज्यांना करताल तेवढं केलंय फक्त लोकांना कंटाळा आल्यासारखं झालंय की प्रत्येक गोष्ट इकडे येतो. काय वाटतं तुम्हाला बदल पाहिजे ना आता बदल पाहिजे राष्ट्रवादी आता झालं 15 वर्ष दादांना दिलं आता बदल पाहिजे प्रत्येकाला चान्स पाहिजे ना प्रत्येकाला. बाबा तुम्हाला काय वाटतं. काय मला काय वाटत नाही काय नाही काय नाही खुश आहात खुश आहे थोडी खुश थोडी दुःख बोलते थोडी खुश आहे. बर बर हे खुश आहेत. तुम्हाला काय वाटतं या इकडे पुढे थोडंसं ऐका. मी काय म्हणतोय जवळजवळ 15 वर्ष आपण शिवसेनेला दिलेले सत्ता बरोबर 15 वर्ष आता 16 वर्षात पदार्पण करी सलग ते एक तरुण या ना त्यांनी तरुण माणसाला का मिळू नये आणि अमोल कोल्हे मी काय कुठल्या पक्षाचा माणूस नाही आधी सांगतोय पण माझं एक प्रांजळ मत आहे की बाबा आपण त्यांना का संधी देऊ नये बाबा नाही आपण त्यांना पुढचे 15 वर्ष दिले तर किमान 5 वर्ष तरी देऊ करावी संधी त्यांना बरोबर. या ठिकाणी पाण्याचा पण प्रश्न आहे तो पाण्याचा पण त्यांनी निवारण केलं पाहिजे. दुसरी गोष्ट आज तरुण मुलांची संख्या या ठिकाणी भरपूर आहे अनेक होतकूर मुलं या ठिकाणी उच्च शिक्षित आहेत या चाकण MIDC एरिया अनेक MIDC एरिया या ठिकाणी होतात या तालुक्यामध्ये परंतु पाहिजे तसं त्यांना अजूनही रोजगार दिला जात नाही आणि भाषणामध्ये मोठी भाषणामध्ये केली जाते एवढे हजार एवढे लाख एवढे कोट्यावधीचे रोजगार आम्ही उपलब्ध करून देऊ पण प्रत्यक्षात पाहिलं तर त्यांच्या हातात काहीच मिळत नाही आहे. फसवणूक आहे लक्ष दिलं पाहिजे. या ठिकाणी जे कंपन्या बंद पडलेल्या आहेत त्या पूर्ववत केल्या पाहिजेत. नवीन कंपनीची खरोखर ज्या ठिकाणी गरज जर असेल तर ते का उपलब्ध करून देऊ नये असं माझं मत आहे. या ठिकाणी राजगुरुनगर खेड या तालुक्यामधल्या तालुक्याचं गाव आहे या तालुक्याच्या गावातल्या अनेक प्रत्येक जनसामान्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे. शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतो याच्या माध्यमातून प्रत्येकाने वेगवेगळी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकानं सांगितलंय की माझ्या मनातला खासदार कसा असावा. कुणी नाराज आहेत कुणी खुश आहेत कुणी आपल्या नेत्याची बाजू
याने कठोरपणे मांडते, तर कुणी असणाऱ्या विद्यमान असणाऱ्या नेत्यांवरती आमचा नवीन उमेदवार किती भारी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करते. हे अनेक गावांमध्ये, अनेक तालुक्यांमध्ये शिरूर असेल, हडपसर असेल, आंबेगाव असेल, जुन्नर असेल, तसेच असणाऱ्या अनेक जे लोकसभा मतदारसंघामध्ये येणारे विधानसभेचे असणारे मतदारसंघ आहेत त्यामध्ये जाणार आहोत. त्यामधल्या असणाऱ्या जनतेच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत की प्रत्येकाची भूमिका नेमकी काय आहे. ही भूमिका जाणून घेणार आहोत आपल्या असणाऱ्या शिवनेर प्राईमच्या माध्यमातून. वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त शिवनेर प्राईम आणि शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम. मी खासदार बोलतोय, धन्यवाद. शिवनेर प्राईम टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.